नमस्कार, मी आमदार अमित साटम। आताच केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहून असे कळवलेले आहे की मेट्रो 3 च्या कारशेडच्या संदर्भामध्ये त्यांनी जो अभ्यास गट नेमला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी फिजिबिलिटी स्टडी केली होती त्या फिजिबिलिटी स्टडीच्या अनुसार कांजूर मार्गला मेट्रोची कारशेड करणं हे फिजिबल नाहीये, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी आहेत, 3-4 मेट्रो लाईनच्या इंटिग्रेट करून कारशेड तयार करणं हे फिजिबल नाहीये, टेक्निकली फिजिबल नाहीये, फायनान्शियली फिजिबल नाहीये आणि कांजूर मार्गची जमीन ही लिटिगेशन मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी मेट्रोच्या कामाला खूप मोठ्या प्रमाणावरती विलंब होणार आहे आणि त्यामुळे आरएच्या पर्यायाचा पुन्हा एकदा राज्य शासनाने फेरविचार करावा अशा प्रकारचं पत्र केंद्र शासनाने राज्य शासनाला पाठवलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने 10 वर्षांमध्ये 38,899 झाडं तोडण्याची परवानगी दिल्यानंतर फक्त 2,700 झाडांचा बाऊ करत पर्यावरणाच्या नावाखाली 1.5 कोटीच्या मुंबईकरांची मेट्रो या राज्य शासनाने बालहट्टासाठी जी थांबवलेली आहे आणि ग्रीन मास ट्रान्सपोर्टेशन सिस्टमची आवश्यकता मुंबई शहरामध्ये असताना माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनाही विनंती आहे की बालहट्टातनं बाहेर निघून मुंबई शहराचा आणि मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी आणि तुमच्याच क्लायमेट ऍक्शन प्लॅनच्या अनुषंगाने मुंबई शहरामध्ये मास ग्रीन ट्रान्सपोर्टेशन सिस्टम निर्माण करण्याच्या हेतूने आरएच्या कारशेडचा मार्ग मोकळा करावा आणि लवकरात लवकर मेट्रो 3 ही पूर्ण करून मुंबईकरांना भेट द्यावी अशी मी विनंती त्यांना करीत आहे।